देखिए, न्यायालय का मतलब और काम है संविधान की रक्षा करे, संविधान को बचाए और संविधान की जो इच्छा है उस हिसाब से न्याय दे। लेकिन क्या ये हो रहा है सर्वोच्च न्यायालय में? न्याय देवता के हाथ से तलवार निकाल दिया और संविधान दिया, उससे क्या करने वाले आप लोग? संविधान को तो आप खत्म कर रहे हो। आग पर की पट्टी खोल दी तो आप खुले आग से भ्रष्टाचार देखते रहो और संविधान की हत्या देखते रहो, खुले आग आग खोल कर देखते रहो। और उसका अनुभव हमने लिया है, हमारी पार्टी ने लिया है, शरद पवार साहब ने लिया है। एक संविधान के खिलाफ बनी हुई सरकार महाराष्ट्र में सर्वोच्च न्यायालय से, सर्वोच्च न्यायालय ने आग पर पट्टी बांधकर ये सरकार चलाई। 2 साल तक तारीख पे तारीख निर्णय नहीं दिया। ऐसे बहुत से निर्णय हैं जो संविधान के हिसाब से होने चाहिए थे। संविधान की हत्या तो यहाँ इस देश में दर दिन होती है। अब न्याय देवता के हाथ में आप संविधान की किताब देकर आप आरएसएस का एजेंडा चला रहे हो, क्योंकि उनको एक प्रचार करना है। ये प्रचार है, ये प्रोपोगंडा है, क्योंकि लोकसभा चुनाव में संविधान खतरे में क्या जो नारा गूंजा और घर घर तक गया, तो ये जो आप किसी ने निर्णय लिया है ये बीजेपी का और आरएसएस का प्रचार करने की ये एक बहुत बड़ी कोशिश है। जो परंपरा चलती आई है कि हमारी न्याय देवता सभी को उसके हाथ में एक तराजू होता है और पट्टी बांधी, मैं देखूंगा नहीं कौन छोटा है कौन बड़ा है, सबको समान न्याय होगा, न्याय का तराजू समान होगा। लेकिन हुआ है क्या 10 साल में? ये नहीं हुआ है और हम उसके सबसे बड़े विक्टिम हैं। मैं आदरणीय सर न्यायाधीश जी, मैं लॉर्ड्स के ये पूछूंगा कि महाराष्ट्र की विधानसभा खत्म हो गई, भंग हो गई, लेकिन आपने 40-40 जो ऐसे विधायक है जिसने 10th शेड्यूल का भंग किया संविधान के, उसके ऊपर आप निर्णय नहीं ले सके तो कौन सा संविधान है? आपके लाइब्रेरी में संविधान वाली आप एक मूर्ति रखेंगे, आप उसे क्या होगा? देश की जनता ने सब कुछ देख लिया है। आपने हमारी पार्टी किसकी है, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस, और चिन्ह किसका, उस बारे में निर्णय नहीं दिया है। क्योंकि संविधान जो है, संविधान कहता है और कानून ये कहता है कि अगर 40 लोगों का डिस्क्वालिफिकेशन होता है तो निर्णय अलग हो जाता, और आपने इस बारे में पहले स्ट्रिक्चर पास किए हैं कि ये गलत हुआ है महाराष्ट्र में। ऐसे बहुत से संविधान के खिलाफ जो काम हुए हैं हमारे न्याय क्षेत्र में उसके बारे में हम बोल सकते हैं। तो ये जो आप संविधान मूर्ति के हाथ में आपने दिया है, आप संविधान बचाने का प्रोपोगंडा कर रहे हैं, लेकिन इस देश में ऑलरेडी संविधान को ख़त्म कर दिया है, संविधान की हत्या दर दिन हो रही है। हाँ, अभी संविधान आया है न्याय देवता के हाथ में तो ऐसे निकाल तो देते रहेंगे। 372 करोड़ का घोटाला है, 372 करोड़ का, स्किल डेवलपमेंट डिपार्टमेंट का 372 करोड़ का घोटाला। लगभग 2 महीने तक नायडू जी जेल में रहे, उनकी 32 करोड़ की प्रॉपर्टी कुर्ग की जब्त की। लेकिन जब नायडू जी को 16-17 उनके एमपी चुन कर आए और मोदी जी को एक सपोर्ट दिया, तो आप नायडू जी को भी वॉशिंग मशीन में डालकर उनको क्लीन कर दिया, क्लीन चिट दे दिया है। ये संविधान हमारा है, आज का संविधान है, हमारा संविधान नहीं है, ये उनका संविधान है, ये उनका कानून अलग है। अब ये और कोई होगा तो ईडी वाले सीबीआई वाले पकड़ पकड़ कर मोदी जी के पास लेके जाएंगे, मोदी जी मशीन में डाल देंगे।
क्लीन होकर बाहर आ जाएंगे। देश देख रहा है, इस देश के जनता ने भी अपने आँख पर पट्टी नहीं बांधी है, वो तो पहले से खुला है। आपने अभी न्याय देवता की पट्टी खुली है आँख से, आपने न्याय देवता के हाथ से तलवार निकाल दी है, लेकिन ये तलवार जनता के हाथ में है अभी भी। हाँ बोलिए। अगर एविडेंस सामने आए हैं उस बारे में, बार बार सामने आते हैं, लोकसभा में भी हो गया, लेकिन सर्वोच्च न्यायालय ने क्या किया? जो आप संविधान के रक्षक बनकर सामने आए हैं रिटायरमेंट के, लगभग अब रिटायरमेंट होने वाली है मुख्य न्यायाधीश साहब की, लेकिन ईवीएम के बारे में आपने निर्णय नहीं लिया। इस देश के करोड़ों जनता का ईवीएम के ऊपर विश्वास नहीं है। संविधान कहता है जो लोगों का बहुमत है आप उसके साथ न्याय करना चाहिए। अगर इस देश की जनता चाहती है कि ईवीएम पे वोट नहीं होना चाहिए, पूरे विश्व में ईवीएम निकाल दिया है, लेकिन हमारे सर्वोच्च न्यायालय ने ईवीएम को भी क्लीन चिट दी है, ये संविधान के खिलाफ है मैं मानता हूँ। और हरियाणा में तो बहुत बड़ा गड़बड़ हो गई है, 0.6% हरियाणा में डिफरेंस कितना है वोटों में आपको मालूम है ना? 0.6, कांग्रेस और बीजेपी में 0.6% का डिफरेंस है, और 0.6% में आपको 30 सीट का कैसा फायदा हो सकता है? ये पूरा गणित कांग्रेस के दिग्गज लोगों ने जनता के सामने रखा है, और मुझे लगता है, मैंने भी जब देखा तो मुझे भी आश्चर्य हुआ, लेकिन मुझे नहीं लगता है कि न्यायालय में इस बारे में कोई निर्णय होगा या न्याय होगा, क्योंकि हमने देखा है महाराष्ट्र के बारे में कोई न्याय नहीं होता है। देखिए लगभग आज की हमारी आखिरी बैठक हो सकती है, आज के बाद बैठक नहीं हो सकती शायद, क्योंकि आज हमको पूरा जो विषय है सीट से बंटवारे का वो खत्म करना पड़ेगा, क्योंकि चुनाव की घोषणा हुई। बोला न्याय देवतेच्या मूर्तीच्या रचनेत बदल करण्यात येण्याची माहिती समोर येते, त्यात डोळ्यावरची जी पट्टी आणि हातातला तराजू, डोळ्यावरची पट्टी हे जे काय आता संविधानाचं हातातून तलवार, न्याय देवतेच्या हातातून तलवार काढली, आम्ही वर्षानुवर्ष ती पाहतो, हातात तलवार आहे, अन्याय करणाऱ्याचं मुंडकं उडवून टाकू, बलात्कार करणाऱ्यांचं, भ्रष्टाचार करणाऱ्यांचं, भ्रष्टाचारांना वॉशिंग मशीनमध्ये टाकणाऱ्यांचं मुंडकं उडवू, अशी ती रचना आहे। आणि डोळ्याला पट्टी यासाठी आहे की माझ्यासमोर किती मोठी व्यक्ती असू द्या, मी ती व्यक्ती किती मोठी आहे, किती पदसिद्ध आहे, किती श्रीमंत आहे, किती शक्तिमान आहे, ते पाहून मी न्याय करणार नाही। न्याय सगळ्यांसाठी समान आहे, हा तराजू आहे न्यायाचा। पण या देशात गेल्या 10 वर्षामध्ये असा न्याय झाल्याचं मी पाहिलं नाही, संविधानाचं रक्षण झाल्याचं आम्ही पाहिलं नाही। त्यासाठी लोकसभेमध्ये संविधान खतरमेचा नारा आम्हाला द्यावा लागला। या देशातलं संविधान बदलायची संपूर्ण कारस्थान रचण्यात आलं होतं, आणि या देशाच्या जनतेनं संविधान वाचवण्यासाठी मोदींचं बहुमतच काढून टाकलं। हा जो काही विषय आहे, यातून मार्ग काढण्यासाठी आणि लोकांच्या मनातली ती जी भावना आहे संविधानासंदर्भात ती पुसून काढण्यासाठी न्यायालयाच्या काही लोकांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचं ठरवलेलं दिसत आहे। तसं नसतं तर अचानक डोळ्यावरची पट्टी काढून आता उघड्या डोळ्यानं भ्रष्टाचार पहा, उघड्या डोळ्यानं खून बलात्कार, उघड्या डोळ्यानं आता सध्या तसंच पाहिलं जातं आहे। मोदीजी तेच करतायत, अमित शहा तेच करतायत, फडणवीस, एकनाथ शिंदे तेच करतायत, उघड्या डोळ्यानं सगळं करतायत आणि करायला लावतायत, त्याच्यामुळे त्यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली, हातातली तलवारी काढून टाकली, संविधान दिलं हातात। पण संविधानाचं रक्षण किंवा संविधानानुसार काम होतं आहे का? आम्ही सगळ्यात जास्त त्याच्यामधले ज्याला व्हिक्टीम म्हणता ते आहोत। गेल्या 2.5 वर्षापासून या राज्यामध्ये संविधानाच्या विरोधी चाललेले सरकार आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, आणि ते घटनाबाह्य सरकार रोज भ्रष्टाचार करत आहे, रोज अत्याचार करत आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी त्याच्यावरती कोणताही निर्णय घेण्यास हतबलता दाखवली,
तुम्ही संविधानाचे रक्षक आहात ना, तुम्ही त्या पुतळ्याच्या हातामध्ये का संविधानाचं पुस्तक देताय? तुमच्या समोर तर पुस्तक फडफडत आहे हो संविधानाचं. शिवसेना कोणाची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे स्पष्ट असताना तुम्ही निर्णय देऊ शकला नाही, कारण मोदी आणि शहांची तशी इच्छा नव्हती. मी संविधानावरती कोणीतरी पाय ठेवलेला आहे तुमच्या समोरच्या, तेव्हा त्या पुतळीच्या हातामध्ये तुम्ही जे नाटक करताय हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे, हा आरएसएसचा अजेंडा आहे जो तुम्ही राबवताय, हा तुम्ही प्रचार करताय एका पक्षाचा, हे मी स्पष्टपणे सांगतो आहे. तुम्ही आधी संविधानाचं रक्षक म्हणून काम करा, जे तुम्ही करत नाही आहात. ईव्हीएमच्या संदर्भात या देशाच्या जनतेची इच्छा आहे, लोकभावना आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा होतो आहे पण तुम्ही ईव्हीएमला क्लीन चीट दिलेली आहे. तुम्ही या देशामध्ये संविधानाचा गैरवापर करून, कायद्याचा गैरवापर करून लोकशाहीतल्या विरोधी पक्षाला खतम केलं जातं आहे आणि तुम्ही डोळे उघडे ठेवून बघताय. त्याच्यामुळे हे जे काय चाललं आहे, न्यायदेवतेच्या हातात तलवार काढून संविधान द्यायचं, गोळ्याची पट्टी काढायची, हा सगळा प्रोपोगंडा आहे. नाही, तपासणारा म्हणजे त्याला तपासण्यासाठी किती काळ घेणार आहात तुम्ही? आणि तुम्ही सांगा ना, आम्ही 24 तासात तपास करू. वोट जिहाद कायद्याच्या चौकटीत आहे की नाही हे पाहायला फारची गरज नाही. तुम्ही याला जाती आणि धार्मिक रंग देत आहे. या देशात मुस्लिमांनी मतदान करायचं नाही का? ख्रिश्चनांनी मतदान करायचं नाही का? जैन समाजानं मतदान करायचं नाही? पारशांनी मतदान करायचं नाही? हा वोट जिहाद होतो. तुमचे किरण रिजूजी सरळ सरळ सांगतात की मुसलमानांनी भाजपला मतदान करावं, आम्ही तुम्हाला मंत्रिपद देऊ, हा वोट जिहादचा विषय होऊ शकत नाही. मागे घ्यावे लागले, ठीक आहे, पण त्यांच्यावरती ॲक्शन काय होणार आहे? लाडकी बहीण योजनेसारख्या ज्या योजना आहेत किंवा अनेक अशा योजना आहेत, टोलमाफीसारख्या योजना आहेत, या तुम्हाला टोलमाफी करायची होती ना, मग 2 वर्षापूर्वी का नाही केली? निवडणुकीच्या आधी का केली? लाडकी बहीण योजना तुम्ही 2 वर्षापूर्वी आधी का नाही केली? निवडणुकीच्या आधीच का केली? म्हणजे हा सुद्धा एक प्रकार तुमचा होट जिहादच आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अशी माहिती मिळते की महाराष्ट्रात काँग्रेस हा मोठा भाऊ असेल तर मुंबईत शिवसेना युबीटी जास्त जागा लढेल. नाही, मला त्याच्याविषयी आता काय बोलायचं नाही. आज आमची महत्त्वाची बैठक आहे, बहुतेक आज आम्ही शेवटची बैठक असेल, आज आम्हाला निर्णय घ्यावे लागतील. हे लहान भाऊ मोठा भाऊ जे प्रकरण आहे, हे आमच्या तिघांपैकी कोणाच्या डोक्यात नाही. भ्रष्ट सरकार जे महाराष्ट्रात चाललं आहे त्याचा पराभव करणं एकत्र येऊन हाच आमचा अजेंडा आहे, आणि त्यासाठी कोणाला 2 पावलं मागे यावं लागलं तरी आमची तयारी आहे. चांगली गोष्ट आहे. मला असं वाटत नाही, जर तसं पवार साहेबांचे संकेत असतील तर त्याच्यावरती आम्ही चर्चा करू, पण पवार साहेब असे कधी कुठले संकेत देत नाहीत. मधल्या काळात त्यांनी रोहित पवार ह्यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी टाकण्याची घोषणा केली होती, आणि एका पक्षात 2 मुख्यमंत्री होत नाही. सुप्रियाताईंचंही नाव चालतं आहे मधल्या काळामध्ये, जितेंद्र आव्हाडांचंही नाव चालू आहे, त्यामुळे 5-6 लोक कसे मुख्यमंत्री होऊ शकतात ना एकाच पक्षामधले. ठीक आहे, थँक्यू. मुख्यमंत्री पहा, मुख्यमंत्र्यांची टोलवाटोलवी आता महायुती आणि महाविकास आघाडी चालूच राहणार, हे राजकारण आहे शेवटी. लोक कोणाच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान करणार आहेत हे अख्खा देश जाणतो, त्यासाठी कोणी घोषणा करण्याची गरज नाही.